नागपुरातील बांगडे कुटुंबियांनी लाडक्या बाप्पासाठी घरातच प्राचीन शिवमंदिराचा देखावा साकारलाय. मंदिरात एक छोटा तलाव देखील तयार केला. या तलावात बाप्पाचं प्रतिबिंब दिसून येत आहे. हा देखावा साकारण्यासाठी तब्बल 1.5 महिना लागलाय. तरी या देखाव्याबाबत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अमर काने यांनी. गणपती बाप्पा मोरया एखाद्या मंदिरामध्ये मी उभं असल्यासारखं हे संपूर्ण तुम्हाला चित्र वाटत असेल, हे खांब पाहून तर नक्कीच वाटत असेल. पण नागपुरातील दसरा मार्गावर राहणाऱ्या एका कुटुंबाने हे मंदिर साकारलेलं आहे. शिवकालीन मंदिर आहे आणि हे संपूर्ण स्ट्रक्चर त्यांनी बाप्पा विराजमान झालेलं आहे त्यांच्या या शिवकालीन प्राचीन मंदिरामध्ये. त्याचं हे दृश्य बांगडी कुटुंब आहे नागपुरातील दसऱ्या मार्गावर राहत असलेलं. गेल्या 100 वर्षांचा पूर्ण इतिहास आहे. यावेळेस आम्ही एक प्राचीन शिवमंदिर उभं केलं. जसं दादांनी तुम्हाला सांगितलं त्यानुसार हे सहा खांबी मंदिर आहे. सहा खांबी मंदिरात आम्ही एक छोटं तळ निर्माण केलं आहे. त्याच्यावर तळ्यात नंदी बसवलं आहे. नंदी जवळून पाणी वाहत आहे तलावात. आणि तलाव अशा पद्धतीने बनवलाय की ज्याच्यात गणपतीचं प्रतिबिंब तुम्हाला दिसेल. किती मोठं हे स्ट्रक्चर आहे, किती वर्षाचं तुमच्याकडे बाप्पांचं विराजमान? जवळपास 100 वर्षापासून गणपती बसत आहेत. भारतीय संस्कृती किंवा पुरातन संस्कृती कशा पद्धतीने मांडता येईल हे त्या पद्धतीने संपूर्ण स्ट्रक्चर उभा केलेला आहे. आणि अतिशय उत्साहात यांच्याकडे गणपती गणेशोत्सव सुद्धा साजरा करण्यात येतोय. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.